ज्या भागात ख्रिस्त स्वामींचे चमत्कार आणि शास्त्राची कथा आली आहे ते श्रोत्यांनो ऐका. योहान देवाच्या आज्ञेवरून वनातून बाहेर आला आणि लोकांना शास्त्र सांगितलं आणि ज्ञानस्नान अर्थात बाप्तिस्मा दिले. तो वृत्तांत. इतु क्या आवस्वरी श्नाबक कृपानाथुलानुवरी काया मारुनी वनांतरी हिंदत होता शुधातृषावर्जुन शीतोष्ण साहुन देहे दंड करुन होता नित्ये स्वामीयाची भक्ती करुनी दुजी वासना नाही मनी ध्यानी मनी अंतकरणी एकची देवा स्वार्थिया आवडे संपत्ती गर्विया पुला मानु चिंतिती कामिक प्राणी गिवसिती विषये सुख. या वयात योहान लहान असताना स्वतःच्या शरीरावर ताबा मिळवून वनात हिंडत होता. तहान भूक सर्व विसरून थंडी ऊन सहन करून सदैव देहाला दंड करीत राहत होता. स्वामीची भक्ती करून मनात दुसरी कोणतीही इच्छा न धरता ध्यानीमनी अंतःकरणी फक्त एकच देव होता. स्वार्थी लोकांना संपत्ती आवडते. गर्विष्ठ लोक फक्त आपल्या मनाची चिंता करतात. जे कामुक असतात ते फक्त विषय सुखाच्या शोधात असतात. जे दुर्बल आणि गरीब असतात ते स्वतःच्या पोटाचा विचार करतात. गृहस्थाला संसार सुखाची आठवण होते पण जखऱ्याच्या पवित्र पुत्राच्या मनात फक्त स्वामीचं ध्यान होतं. योहान केवळ त्याचं वैभव आठवत असे. असा तो भक्त वत्सल शरीराने वनात राहत होता. 30 वर्षापेक्षा जास्त वर्ष त्याच्या वयात मिळवली गेली. तेव्हा आकाशात देववाणी झाली. स्वर्गातून देवदूत उतरला आणि योहानाला भेटला. तो देवभक्ताला म्हणाला, तुझ्यासाठी स्वामीचा निरोप आणला आहे तो सांगतो, लक्ष देऊन ऐक. या महाअरण्यात वनात असताना तू स्वतःसाठी खूप त्रास करून घेतलास. आता लोकांसाठी कष्ट कर. तुझ्यात जे देवाची भक्ती करण्याचे गुण आहेत ज्यांचा तू वनात अभ्यास केलास ते आता प्रजेच्या कारणी लाव. जर एखादा माणूस खूप संपत्ती जमवत असेल आणि ती जमिनीत पुरून ठेवत असेल तर त्याचा उपयोग कोणाला तरी होईल का याचा विचार कर. जो जगाचा तारणहार लोकांना शास्त्रनीती सांगण्यासाठी येईल पण त्याआधी सर्व लोकांना शास्त्रातील कायदे सांग. लोकांचे स्नान अर्थात बाप्तिस्मा कर. दोष दूर करायला सांग. दोष गेल्यानंतर स्वाभाविकपणे भक्तीचा मार्ग निर्मळ होईल. जसा शेतकरी आधी नांगरतो काटेकुटे उपटून बाहेर फेकतो दगड काढून आपली जमीन चांगली करतो मग त्या शेताचा मालक येतो चांगले बी आणतो आणि आपल्या रीतीप्रमाणे तो शेतात पेरतो. तसे तुला जगाचे मन स्वामीची कथा ऐकण्यासाठी तयार करायचंय. शास्त्र सांगून त्यांचं अंतःकरण निर्मळ करायचंय. त्यांच्या दोषाला प्रायश्चित्त सांगून लोकांना बाप्तिस्मा दे. स्वर्गाचं राज्य आलंय असं वनात जाऊन ओरड. तू इतकी शेती केलीस की मग जगाचा तारणहार येईल. मग पवित्र सुवार्थेचे बी आणून तो ते पेरेल. याचं उदाहरण पहा. एका घटात पाणी असताना त्यात तेल आणून तू कसं भरशील. आधी पाणी बाहेर टाकून घट रिकामा करून मग त्या घटात तेल आणून भरावं. जी मुळं नाशवंत असतात ती उपटून फेकून द्यावीत. लोकांना पापाचं प्रायश्चित्त करायला सांग. आणि माझी आणखीन एक गोष्ट आहे. ह्या जगात जे संदेष्टे होते त्या सर्व संदेष्ट्यानंतर देवानं शेवटी तुला पाठवलंय म्हणून तुझ्या भाग्याला अंत नाही. इतर संदेष्ट्यांनी त्या रक्षणकर्त्याला लांबून दाखवलं. तो येणार आहे असं सांगितलं. तू त्याला जवळून पाहशील. तू म्हणशील, बघा तो आला आहे. तू बोट दाखवून तारणहार स्वामी दाखवशील. ते ऐकून जखऱ्याच्या पुत्राला आनंद झाला. देवदूताला प्रत्युत्तर दिलं आणि म्हणाला, देवानं मला जे सांगितलंय ते सर्व मी करीन. तारणहार आला ते दाखवीन पण त्याचे पाय जर माझ्या डोळ्यांना आधी दिसले
तर मी आनंद मानेन. मी त्याला खूप वर्ष पाहिलेलं नाही. आता मी जर स्वामीला पाहिलं तर कदाचित ओळखणार नाही. पण जर मी त्याला ओळखलं नाही तर मी लोकांना कसं दाखवू की हाच तो, असं लोकांना कसं सांगू? देवदूत उत्तरादाखल म्हणाला, योहान देव हसता, ऐक, तू आईच्या उदरी असताना त्याला ओळखलं होतं, तरी तू आता त्याला विनासायास ओळखशील हे लक्षात ठेव. आणि ओळखण्याची मी एक खून तुला देतो, त्या सुभगाच्या डोक्यावर तू पवित्र आत्मा उतरताना पाहशील, आणि ज्याच्या ठिकाणी तो असेल तोच तारणहार आहे असं समज. तू स्वच्छ पाणी घेऊन लोकांना स्नान अर्थात बाप्तिस्मा देशील, तो पवित्र आत्म्याच्या कृपेनं त्यांचं पाप धुवून काढेल. एवढ्या वेळा देवदूत वनात पुण्यवान आणि गुणी योहानशी बोलला. तेव्हा योहान त्यावेळी देवानं जे काही सांगितलं होतं त्याचं स्वतः पालन करण्यासाठी उतावीळ झाला होता. त्यानं आधी स्वामीची पूजा केली, दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाला, देवा तुझ्या बोलण्याप्रमाणे मी करीन, माझा मार्ग सुफळ कर. मग म्हणाला, हे उत्तम अरण्य, मी इतकी वर्ष तुझ्यात राहत होतो, आता देवाचं काम करण्यासाठी जाण्याची परवानगी मला दे. वाघ सिंह चित्त्यांनो, आता तुम्ही आनंदात राहा. मी यावेळी आता लोकांना शोधायला जातो. लोक अरण्यापेक्षा वृक्ष आणि दगडाहून कठीण आहे, ते वाघापेक्षा क्रूर आणि वाळलेल्या फांदीपेक्षाही निष्फळ आहे. इतकं बोलून जखऱ्याचा पुत्र आपला मार्ग आक्रमू लागला. यहुदा देशाच्या वनात त्यानं प्रवेश केला. तो त्या रस्त्यानं जाऊ लागला आणि लोकांना त्यानं हाका मारून बोलवलं. सगळ्यांना शास्त्र नीती सांगितली. त्याचे वस्त्र उंटाच्या केसांचं होतं. त्याच्या कमरेला तांबड्याचा पट्टा होता. भुकेच्या वेळी तो वनातला मध खात असे. त्याचं असं वैराग्य पाहून सर्वांना खूप आश्चर्य वाटलं. ते म्हणू लागले, हा कुठला कोण? सगळेजण त्याच्याबद्दल बोलू लागले. तेव्हा तो जखऱ्याचा पुत्र आहे असं लोकांना समजलं. त्याच्या शास्त्राचं कथन ऐकण्यासाठी सगळे लोक खूप उत्कंठित झाले. सगळे लोक मिळून त्याचं प्रवचन ऐकण्यासाठी, चांगल्या वागण्याविषयी विचारण्यासाठी त्याच्याकडे गेले. यार्दन नदीच्या किनाऱ्यावर सगळ्या स्त्री पुरुषांना त्यानं त्या पाण्यानं स्नान म्हणजेच बाप्तिस्मा दिलं. असं बोलणं ऐकून एक ब्राह्मण उठला, गुरुला प्रश्न विचारू लागला. म्हणाला, योहाननं ज्या लोकांना स्नान दिलं, बाप्तिस्मा दिलं होतं, त्यांचं पाप धुवून निघेल का? की पापाचा परिहार करण्यासाठी त्यांना येशू ख्रिस्ताचं पवित्र ज्ञानस्नान घ्यावं लागेल? मला आणखी एक सांगा, स्नान देतेवेळी बाप्तिस्मा देतेवेळी योहाननं त्यांना शास्त्र सांगितलं, तेव्हा तो त्या लोकांशी काय बोलला ते आम्हाला सांगा. यावर गुरुनं उत्तर दिलं, ते आता ऐका. ज्यांना योहाननं स्नान अर्थात बाप्तिस्मा दिलं त्यांच्या पापांचा त्यामुळे नाश झाला नाही, पण ख्रिस्ताचं ज्ञानस्नान घेण्यासाठी आणि पाप धुवून टाकण्यासाठी योहानच्या स्नानामुळे मार्ग मोकळा झाला होता. आणि भक्त योहानने त्या लोकांना काय शास्त्र सांगितलं ते तुम्ही विचाराल, ते मी आता तुम्हाला सांगतो. तो अरण्यात पापाचं प्रायश्चित्त करा आणि स्वामींचा मार्ग नीट करा असं ओरडू लागला. त्यावेळी स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे, म्हणून मोक्षाची प्राप्ती होण्यासाठी लवकर प्रयत्न करा. अशा रीतीनं यशया संदेष्टानं जे पुराणात लिहिलं होतं ते बोलणं खरं झालं पहा. तो म्हणाला, अरण्यात एका साधूचं बोलणं ऐकू येईल, तो देवाच्या मार्गानं जाण्याची सामग्री गोळा करण्याची ताकीद देईल. पृथ्वीवरील सर्व खोल जागा भरून जमिनीबरोबर करण्यात येतील. डोंगर आणि पर्वत नम्र होऊन वाकतील. जे बाकडे आहेत ते सरळ होतील आणि जिथे खडकाळ जमीन आहे ती सगळी सपाट होईल हे जाणार. आणि जे रक्तमासाचे लोक आहेत ते सगळे देवाला तारणहाराला पाहतील. हे यशया संदेष्ट्याचे पुराणातील शब्द आहेत. तेव्हा येरुशलेम नगरातील, यहुदी देशातील आणि यार्दन तीरावरील सगळे लोक हे मिळून योहानच्या भेटीला येतील. येऊन बाप्तिस्मा घेतील, मग आज्ञा घेऊन आपल्या गावी जातील. त्यांच्यातील जे आले त्यात परुषी लोक होते. योहानने आणखीन लोकांना स्नान अर्थात बाप्तिस्मा घेण्यासाठी येताना पाहिलं आणि त्यांचं मन शास्त्रावर नीट लागलं नव्हतं. त्यांच्या शरीरात वाईटपणा पाहून तू त्यांना काय म्हणाला? तो म्हणाला, हे घातकी पिढ्यांनो, तुमच्यावर देवाचा कोप ओढवणार आहे. ते टाळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करण्यास कोणी शिकवलं? जर तुम्ही स्नान अर्थात बाप्तिस्मा घेतले तर मनातील कपट सोडा.
आपल्या पापांचं चांगलं प्रायश्चित्त करा. आब्राहम आमचे वडील असं तुम्ही म्हणू नका. देवाचं सामर्थ्य किती ते पहा. जमिनीवरचे जे दगड धोंडे त्यातून अब्राहमची मुलं निर्माण करायला परमेश्वराला वेळ लागणार नाही. आता वृक्षाच्या मुळावर कुऱ्हाड चालवली तर चांगली फळे न देणारा वृक्ष अग्नीत जळून जाईल. इतकं ऐकून सगळे लोक पुढे आले आणि त्याला विचारू लागले, आता आम्हाला निरोप द्या, आम्ही काय करावे ते सांगा. तो त्या लोकांना म्हणाला, ज्यांच्याकडे दोन वस्त्र आहेत त्यांनी एक वस्त्र जे उघडे आहेत त्यांना द्यावं, आणि ज्यांच्याकडे अन्न आहे त्यांनी दुबळ्यांना द्यावं. अनाथ लोकांना उपवास घडू देऊ नये. इतक्यात जकातदार लोक मिळून बाप्तिस्मा घेण्यासाठी उठून आले. युहाना पुढे जाऊन काय म्हणाले, म्हणाले, गुरुस्वामी कृपा करून आम्हाला सांगा की आम्ही कशा रीतीने वागावं. तो म्हणाला, तुम्ही मर्यादेनं काहीही अनितिमान कृत्य न करता वागावं. मग शस्त्रधारींनी विचारलं, गुरु आमची विनंती ऐका, आम्ही कशा प्रकारे वागावं ते आम्हाला सांगा. त्यानं त्यानं उत्तर दिलं, म्हणाला, तुम्ही कुणालाही भिवू नका, तुमचा पगार घ्या, काम करा आणि शांततेनं राहा. हे सगळं बघून सगळ्या लोकांनी विचार केला, युहान रक्षण करता ख्रिस्त असावा असं त्यांना वाटलं. युहान भक्तानं लोकांना प्रत्युत्तर दिलं. तो म्हणाला, बघा हातात पाणी घेऊन तुम्हाला बाप्तिस्मा देतो म्हणजे तुम्ही तुमचे पापांचे चांगले प्रायश्चित्त कराल, पण माझ्यानंतर या पृथ्वीवर येणारा अधिक शक्तिशाली असेल, ज्यांच्या चपलांचे बंद मी कधीही सोडू शकणार नाही. तो पवित्र आत्म्याच्या आगीत तुम्हाला मस्तकावर ज्ञानस्नान देईल. त्याने त्याच्या हातात एक मोठे सूप घेतलंय, तो आपल्या शेताच्या खळ्यात लगेच झाडू मारील, स्वच्छ केलेले गहू तो आपल्या खळ्यात भरील, आणि जो कोंडा उरेल तो आगीत घालील, अग्नीत पूर्णपणे जळून जाण्यासाठी. योहान भक्त असे बोलला, पण ख्रिस्त स्वामी तारणार आहे असं त्याने त्यावेळी लोकांना सांगितलं नाही. तुम्ही मनात म्हणाल, का नाही सांगितलं? तर ते लोक अजूनही फार निष्ठुर होते, या कारणासाठी ते उघड करून सांगितलं नाही. येशू कोण आहे हे त्याने हळूहळू एक एक दिवस जाता जाता वेळोवेळी त्याबद्दल लोकांना सांगितलं. अशा प्रकारे योहाननं लोकांना अनेक प्रकारे उपदेश केला. त्याची कीर्ती त्यावेळी नासरीत गावात पसरली. तेव्हा त्या दिवशी ख्रिस्त स्वामीने आणि त्याची कृपाळू माता यांनी ती बातमी ऐकली आणि ते आनंदित झाले. मग आई आणि पुत्र एकमेकांशी कशा प्रकारे बोलले ती सविस्तर कथा आता मी श्रोत्यांना सांगेन.